आपल्या आयुष्यभराची कमाई ज्या व्यक्तीने या बँकेमध्ये, माझ्या पाठीमागे जी बँक आहे, बँक ऑफ बडोदामध्ये जर ठेवली असेल, तर त्या बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकाला आज काय वाटलं असेल तुम्ही याचा विचार करा. कारण काल सोमवारी या बँकेवर दरोडा पडला. बँकेमधील जवळजवळ 237 लॉकरपैकी 30 लॉकरवर चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे. आणि ज्यांची या लॉकरमध्ये जे त्यांची कमाई, आयुष्यभराची कमाई या लॉकरमधून चोरी झालेली आहे, त्या लोकांना काय आवडलं. पण लोकांचं आदर किंवा लोकांच्या मनात जे काय आहे ते बँकेला कळत नाही आहे. कारण बँक देखील आता उडवीची उत्तरं या ग्राहकांना देत आहे. पोलिसांकडे जा किंवा अन्य कोणाकडेही जा, पण आम्ही याची जबाबदारी घेत नाही असं देखील या बँकेकडून सांगण्यात येत आहे. बँकेचा गलथानपणा या सगळ्या बोलण्यातून त्यांच्या दिसून येतं आहे. नवीन आवाजने देखील या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूयात. सोमवारी जुईनगरमधील बँक ऑफ बडोदा शाखेवर फिल्मी स्टाईलने दरोडा पडला. यामुळे संपूर्ण नवी मुंबई हादरून गेली. बाजूला असलेल्या किराणा दुकानातून चोरट्यांनी बँकेपर्यंत भुयार खोदून हा दरोडा घडून आणला. आपण पाहू शकता कशा प्रकारे चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस भुयार खणून थेट बँकेत प्रवेश केलाय. यावेळी बँकेच्या काही खातेदारकांनी देखील बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत. कारण बँकेच्या लॉकर रूम मध्ये सेन्सर हा प्रकार नाही. बँकेच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, जो आहे तो सोसायटीचा कॅमेरा. या सगळ्यामुळे बँकेवर देखील बोर्ड दाखवण्याची वेळ खातेदारकांवर आली आहे. म्हणजे काहीच आयडियाच नव्हती आम्हाला त्याबद्दल, आम्हाला काही आयडिया नव्हती त्याच्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट, ही 60 ते 70 फुटाची सुरंग आहे, एवढं खोदणं एका दिवसाचं काम नाही आहे, राईट. आणि हा प्रकार माझ्या मते, पोलीस पण बोलतात, रात्रीच झालेला प्रकार आहे मोस्टली. तर आम्हाला दिवसा कळलं असतं तर आम्ही बट ऑफिसला आम्ही त्यांना रोकलं असतं जर आम्हाला दिवसा कळलं असतं तर. बाकी काय, सिक्युरिटी वाईज बँक इज नॉट दॅट मच कॅपेबल, आय थिंक सो. एकच सिक्युरिटी गार्ड आहे, ते पण मामा आहेत 60 वर्षाचे. ही कांट हँडल द सिच्युएशन. ते सिक्युरिटी गार्ड असतं? नाही नाही, रात्री एकही सिक्युरिटी गार्ड नाही. एक डेला असतात, ते पण नाही, त्यांचं काम नाही सिक्युरिटीचं. दोन मुलगे असायचे, जरा सावळेचे होते. एक ॲप्रॉक्सिमेटली 20-22 घरातले असतील वयोगट, त्या वयोगटातले असायचे. 6 महिने, 6 महिने असं. नाही, आम्हाला काही जाणवलं नाही. दिवसा बघा, आमचं ऑफिस 7 वाजेपर्यंत असतं. आम्ही 7 वाजेपर्यंत असतो इथे, 6:30-7 त्या पिरियडपर्यंत आम्हाला काही एक सिंगल आवाज जाणवलेला नाही इकडे. कारण आमच्यावरती जेव्हा काम चालू होतं तेव्हा आम्हाला डिस्टर्बन्स व्हायचं, आम्ही थांबवायचं होते ना. याचं आम्हाला काही डिस्टर्बन्स जाणवलं नाही. आणि आम्हाला वी वेअर मतलब नो आयडिया अबाउट दिस, नथिंग, ॲब्सोल्यूट. बट नॅचरली एवढा मोठा इन्सिडेंट झाला आहे तर वी फील इनसिक्युअर्ड ना. कॅमेरेज असले पाहिजेत. आणि ॲटलीस्ट ठीक आहे, बँकेचा रूल असतो, ॲज पर बँक लॉ आय थिंक डेला कॅमेरे लावू शकत नाही. तर नाईटला तरी ॲक्च्युली नाईट विजनचे कॅमेरे ऑन पाहिजेत बँकेचे, असली पाहिजे ना. जेवढी आता अपग्रेड व्हर्जन आहेत तेवढे सगळे इन्स्टॉल पाहिजे तिकडे बँकेत. कारण दिस इज व्हेरी मॅसिव्ह बिग इन्सिडन्स. आता तुम्हाला कसं दिसते, सुरक्षेसाठी लोक इथे ठेवतात आणि आता हीच बँक लुटायला राहिले तर घरी तरी कसं काय राहणार? घरी राहत नाही म्हणून बँकेमध्ये माणूस ठेवतो ना. मग त्यांनी हे करायला पाहिजे ना, सुरक्षित ठेवायला पाहिजे ना. वॉचमॅन पाहिजे, आतमध्ये कोणी सिक्युरिटी पाहिजे त्यांची. हां, हे सगळं मोकळे म्हणजे आता एवढी 4 ते 5 दुकानं फोडून आत होऊन गेले, आवाज नसेल आला का त्यांना? कोणाला जर असतं तर ते वॉचमॅन लोक काय झोपेत काम करतात का? पाहिजे ना आतमध्ये बी. आज तुमचे सगळ्या लोकांचे पैसे तुमच्यापाशी जमा आहे, तुम्ही तिथं आतमध्ये 2 माणसं नेहमी ठेवायला पाहिजे आतच्या आतमध्ये. हां, कसं काय विश्वास ठेवायचा आता कोणावरती, सांगा तुम्ही. असेही लोक आहेत ज्यांनी आपली आयुष्यभराची कमाई या बँकेत ठेवली, पण त्याच कमाईवर चोरट्यांनी हात साफ केल्याने ते देखील हतबल झाले आहेत. पाहिजे ना त्यांच्याकडे, त्यांनी काहीच लावलेलं नाही. अख्खी कपाटं फोडून नेली तरी बाहेर आवाज आला पाहिजे, त्यांना फोन आले पाहिजे ना आपोआप. असं सेन्सर पाहिजे, काही सिस्टीम नाही. एवढ्या लोकांचा माल आहे त्याच्यामध्ये,
207 त्यांचे लॉकर आहेत आणि प्रत्येकाकडून 1-1 लाख रुपये डिपॉझिट घेतलं आहे, भाडं घेतात. मग त्यांना जर आमची सिक्युरिटी करायची नव्हती तर मग त्यांनी लॉकर ठेवायची गरज काय होती? मग कशाला आली असती जनता त्यांच्याकडे? सेफ नव्हतं त्यांना ठेवायचं. मग 55 तोळे सोनं आहे तरी समजा ना 14-14 13-14 लाखापर्यंत जाईल ते. आता बँकवाले काय बोलतात, पोलीस स्टेशन काय करी, विमा काय नसतो बँकेत असं सांगतात. नाही नाही नाही, आम्ही काय करू शकणार नाही, पोलीस स्टेशनला जावा हे पर्याय नोंदवा तिकडे. काय झालंय, बँकेवरती लोकांचा विश्वास आहे हे बरोबर, पण विश्वास आहे म्हणूनच लॉकर्स घेतले, त्याच्यामध्ये दागिने ठेवले, पैसे काही ठेवले असतील थोडेसे, पण मौल्यवान वस्तू ठेवल्या ना. जर अशा एवढ्या मोठ्या बँकमध्ये जर एवढ्या महत्त्वाच्या वस्तू घरी बाबा चोरी होईल म्हणून माणूस बँकेत ठेवतो आणि बँकेतच दरोडा पडला, बँकेतच जर वस्तू जातात तर मग त्याला काय अर्थ नाही ना. त्यांनी ॲक्च्युली काय करायला पाहिजे, सिक्युरिटी व्यवस्थित पाहिजे, कॅमेरे बाहेरसुद्धा पाहिजेत, तशी काही जास्त सोय दिसत नाही. आणि वॉचमॅन पाहिजे तर ते वॉचमॅन आहेत कुठे इथे? एवढं मोठा दरोडो पडतो, ते लॉकर फोडायला लागले तर सायलेन्सर बाहेर आलो, आवाज आला पाहिजे ना, आवाज आला पाहिजे. समजा घटना घडली त्यावेळी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी देखील परिसरात जास्तीत जास्त सीसीटीव्हीचे जाळे असावे जेणेकरून अशा घटनांवर आळा बसेल असं मत व्यक्त केलंय. आज इथे जी घटना घडलेली आहे बँकेमध्ये जो दरोडा पडलेला आहे ते 2-3 महिन्यापासून बाजूलाच दुकान घेऊन आणि पाहणी करून हे सराईत गुन्हेगार आहेत आणि इथले नसणारच. हे महाराष्ट्राच्या बाहेरची लोक जी आज इकडे येतात आणि पाहणी करून मग हे दरोडा घालतात त्या पद्धतीने घातलेलं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहे, छोटासा खड्डा खोदून ते प्लाय लावून लावून सपोर्ट देत त्या बँकेपर्यंत आलेले आहेत आणि हा 2-3 महिन्याचा कार्यक्रम आणि ह्याच्यासाठी आपल्या लोकांनी सुद्धा आजूबाजूला कोण येते सिक्युरिटीवाल्यांना माहिती पडलं होतं. 2 पोरं रोज येतात, 1 तास बसतात आणि जातात, त्यावेळी त्यांनी बाजूला कल्पना द्यायला पाहिजे सेक्रेटरी आधी अध्यक्षाला. आता नशीब हे लॉकर तोडले, ते ठराविक लॉकर तोडलेले आहेत. मला तर असं वाटतं की लॉकरपर्यंत जाण्यासाठी त्यांनी निश्चित इथे लॉकर पण घेतलेला असेल आणि त्याची पाहणी केल्यानंतरच हे आजचा हा गुन्हा घडलेला आहे आणि लवकर हे गुन्हेगार सापडतील. विशेष म्हणजे या बँकेत एकच सुरक्षा रक्षक, तोही दिवसा, पण बँकेची रात्रीची सुरक्षा वाऱ्यावर. पोलीस आपलं काम करतीलही, पण अशा घटनांना थोपवायचं असेल तर नागरिकांनी देखील तेवढंच सजग राहणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसा अहिरवाडीसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.